गुड मॉर्निंग एवरीवन. टुडे ऑल ऑफ यू लर्न नाउ आर्टिकल्स. आर्टिकल मीन्स उपपदे. आत्तापर्यंत आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण पाहिलेलंच आहे की आर्टिकल ही आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये कम्प्लीट करण्यासाठी आलेले असतात. आता आर्टिकल म्हणजे काय? तर उपपदे. इनडिफायनाईट आर्टिकल अँड डिफायनाईट आर्टिकल्स, देअर आर टू टाईप्स ऑफ द आर्टिकल्स. इनडिफायनाईट आर्टिकल मीन्स अनिश्चित उपपदे अँड डिफायनाईट आर्टिकल मीन्स निश्चित उपपदे. इनडिफायनाईट आर्टिकलमध्ये टू आर्टिकल आहेत, ए अँड एन. अँड डिफायनाईट आर्टिकलमध्ये द हे स्पेसिफिक एकच आर्टिकल आहे. वेन यू यूज द आर्टिकल्स, आर्टिकल्सचा वापर आपण केव्हा करतो? आर्टिकल्सचा वापर बिफोर नाउन, नामापूर्वी केला जातो. आर्टिकल वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी असावे लागते. ते सामान्य नाउन काउंटेबल असावे लागते. काउंटेबल मीन्स मोजता येणारे. त्याच वेळी आपल्याला त्या नाउनच्या अगोदर आर्टिकल यूज करता येते. त्याची सुरुवात ही वॉवेलनं कॉन्सोनंटनं झालेली असावी. त्याची निश्चित अशी माहिती नसावी. सवे आपण आर्टिकलचा यूज कधी करतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. इन दिस टांजा सी द कॉन्सोनंट साउंड. ज्या एकवचने सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ही कॉन्सोनंटनं झालेली असते, व्यंजनाने झालेली असते, अशा नामापूर्वी ए हे आर्टिकल यूज करावं लागतं. सी इन हिअर कॉन्सोनंट इन मराठी. सी इन दिस स्लाइड कॉन्सोनंट्स बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी वी डब्ल्यू एक्स वाय झेड. सी द वर्ड्स. फर्स्ट वन काउंटेबल नाउन अ बॉय. फॅन अ फॅन. गर्ल अ गर्ल. देन पेन चेअर डोअर. दीज आर द काउंटेबल नाउन्स. ही सगळी सामान्य नामं आहेत आणि सामान्य नामापूर्वी ए हे आर्टिकल यूज केलं जातं. सी द फॉर एक्झाम्पल अन ॲपल, अन इंक पॉट, अन एलिफंट, अन एग, अन अम्ब्रेला, अँड ऑक्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ यूज अँड बिफोर द काउंटेबल नाउन. सी द वॉवेल साउंड्स. ज्या एकवचने सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ही स्वराने झालेली असते, वॉवेलनं झालेली असते, अशा नामापूर्वी ॲन हे आर्टिकल यूज करावं लागतं. ए ई आय ओ यू. या प्रोनाउन्सिएशननं ज्या वर्ड्सची सुरुवात होत असते त्या अगोदर ॲन हे आर्टिकल यूज केलं जातं. देन सी द कॉन्सोनंट. काही सामान्य नामांची सुरुवात ही कॉन्सोनंटनं होते, व्यंजनाने होते, पण उच्चार स्वराने होतो, अशा नामापूर्वी ॲन हे आर्टिकल यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल ॲन अवर. एच काय आहे? कॉन्सोनंट आहे, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं? अवर. म्हणून त्यापूर्वी ॲन हे आर्टिकल यूज केलं जातं. देन ॲन ऑनेस्ट पर्सन. सी नेक्स्ट एक्झाम्पल ॲन ऑनरेबल मॅन. ॲन एम ए, अँड एम बी बी एस, अँड एस एस सी, अँड एच एस सी, अँड एट. दीज आर द फॉर एक्झाम्पल्स. कोणतीही डिग्री सांगायची असेल तर त्यापूर्वी अँड हेच आर्टिकल यूज केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल अँड एम ए. एम सांगितलेला आहे, एम ए कॉन्सोनंट आहे, पण त्या. देन सी काही सामान्य नामांची सुरुवात वॉवेलनं होते पण उच्चार व्यंजनाने होतो, अशा एकवचने सामान्य नामापूर्वी ए आर्टिकल यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल अ युनियन. यू हा वॉवेल आहे, परंतु त्याची प्रोनाउन्सिएशन कसं केलं जातं आहे? युनियन, युनी केलेलं आहे, म्हणून त्यापूर्वी ए हे आर्टिकल यूज केलं जातं. युनिव्हर्सिटी. यू वाय यू असा उच्चार आहे, त्याच्यापूर्वी ए हे आर्टिकल यूज केलं जातं. अ युरोप. ई हे वॉवेल असून देखील
पूर्वी कोणता आर्टिकल यूज केलं जातं आहे? ए युनिफॉर्म, अ युनिफॉर्म, अ 1 रुपी नोट, अ यूजफुल ॲनिमल. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ वॉवेल स्वर. की त्याचे उच्चार हा स्वराने झालेला आहे, पण सामान्य नामापूर्वी विशेषण आले तर त्या विशेषणापूर्वी ए किंवा एन वापरावे लागते. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज अ बिग सिटी, देअर इज नाऊ सिटी. सामान्य नामाच्या पूर्वी विशेषण आलेलं असेल तर त्या विशेषणापूर्वी ए किंवा एन यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, काय सांगितलेलं आहे? मुंबई इज अ बिग सिटी. सिटी हे काउंटेबल नाव नाही, सामान्य नाम आहे. आणि बिग हे काय आहे? विशेषण. म्हणजे सामान्य नामापूर्वी जर का विशेषण आलेलं असेल तर त्यापूर्वी ए किंवा ॲन आर्टिकल यूज करावं लागतं. देन सी सेकंड, फॉर एक्झाम्पल, आय ड्रॉ अ ब्युटिफुल पेंटिंग. ब्युटिफुल हे काय आहे? विशेषण आहे. देन ही सॉ ॲन इनॉर्मस बिल्डिंग. बिल्डिंग कशी आहे? इनॉर्मस. इनॉर्मस हे काय आहे? विशेषण. म्हणून त्यापूर्वी ॲन आर्टिकल आला. संख्येने थोडे तसेच परिमाणाने थोडेसे दर्शक शब्दापूर्वी ए हे आर्टिकल यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, अ फ्यू मीन्स संख्येनं थोडंसं असणारं, कमी असणारं. दे ब्रॉट अ फ्यू ॲपल्स, म्हणजे त्याने अगदी थोडीशीच ॲपल खरेदी केली. देन सी द नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल, अ लिटिल, परिमाणानं थोडा आहे. सीमा पोअर्ड अ लिटिल वॉटर इन द ग्लास. ग्लासमध्ये वॉटर दिलेलं आहे आणि तेही किती दिलेलं आहे? थोडंसं दिलेलं आहे, पुअर वॉटर दिलेलं आहे, अगदी थोडं पाणी दिलेलं आहे. देन सी द थर्ड, फॉर एक्झाम्पल, ही सॉ अ फ्यू गोट्स इन द विलेज. त्या ठिकाणी अगदी थोड्या गोट्स त्या खेड्यात आहेत हे सांगितलेलं आहे. म्हणजे संख्येनं थोडं मीन्स अ फ्यू, और परिमाण मीन्स लिटिल, परिमाणानं कमी असं जर सांगितलेलं असेल तर त्यापूर्वी ए हे आर्टिकल यूज केलं जातं. काही संख्यावाचक व समूहवाचक शब्दापूर्वी ए हे आर्टिकल यूज करावं लागतं. सी द फॉर एक्झाम्पल, अ लॉट ऑफ, अ शॉर्ट व्हाईल, फॉर अ व्हाईल, अ नंबर ऑफ, अ कपल ऑफ, अ डझन ऑफ, मेनी अ टाईम, अ टोकन ऑफ, अ थाउजंड, अ क्वार्टर. दीज आर द फॉर एक्झाम्पल्स. काही संख्यावाचक व समूहवाचक शब्दापूर्वी ए हे आर्टिकल वापरलं जातं. अ डझन ऑफ, डझन मीन्स 12 थिंग्स, अ मेनी टाईम, काही वे, अ टोकन ऑफ, अ थाउजंड, म्हणजे हे सगळे संख्यावाचक समूहवाचक शब्द आहेत आणि त्यापूर्वी ए हे आर्टिकल यूज केलं जातं. मोजता येणाऱ्या वस्तूंच्या संदर्भात जर सच या शब्दाचा उपयोग केला असेल तर सच नंतर ए किंवा ॲन हे आर्टिकल वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल, सच अ नाईस कॉलेज, सच ॲन एरोप्लेन, सच अ ब्युटिफुल सीनरी, सच अ ब्युटिफुल गार्डन. देअर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ द थिंग्स. मोजता येणाऱ्या वस्तूंच्या संदर्भात जर सच या शब्दाचा उपयोग केला असेल तर सच नंतर ए किंवा ॲन हे आर्टिकल यूज केलं जातं. सो नंतर विशेषण आल्यास विशेषण व नाम यांच्यामध्ये ए किंवा ॲन वापरावे लागते. सी द फॉर एक्झाम्पल, आय हॅव नेवर नोन सो हॉट अ समर. काय सांगितलेलं आहे? सो हा वर्ड आल्यानंतर विशेषण आल्यास आणि विशेषणानंतर नाम आल्यास त्या दोन्हीच्यामध्ये ए किंवा ॲन हे आर्टिकल यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, आय हॅव नेवर नोन सो हॉट अ समर. देन सेकंड, आय हॅव नेवर सीन सो लेझी अ बॉय. आय हॅव वन सो हँडसम अ प्राइज. दीज आर द फॉर एक्झाम्पल्स ऑफ यूज आर्टिकल ए ऑर ॲन आफ्टर ॲडजेक्टिव बिफोर नाउन. मोजता येणाऱ्या एकवचनी नामापूर्वी हाप हे विशेषण येत असेल तर हाप नंतर ए किंवा ॲन हे आर्टिकल यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, हाप
अ पाउंड, हाफ अ किलोमीटर, हाफ अ ग्लास, हाफ अ लीटर, हाफ एन आवर। दीज आर द फॉर एग्जाम्पल्स ऑफ यूज ए और एन आफ्टर एडजेक्टिव। उद्गार वाचक वाक्यात मोजता येणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी ए किंवा एन वापरावी। व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज, व्हॉट अ प्रेटी गर्ल शी इज, व्हॉट अ ग्रँड हॉटेल इट इज। उद्गार वाचक मीन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस। एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसमध्ये मोजता येणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी ए किंवा एन यूज केलं जातं। एकवचनी सामान्य नामाच्या पूर्वी तेही कधी ॲडजेक्टिव्ह आलेलं असेल तर, फॉर एक्झाम्पल व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर, पिक्चर आहे पण कसं आहे ब्युटिफुल, पिक्चरबद्दल विशेष माहिती देणारा शब्द कोणता आहे ब्युटिफुल, मग त्यापूर्वी काय यूज केलेलं आहे ओ। व्हॉट अ प्रेटी गर्ल शी इज, ती गर्ल आहे पण कशी, अ प्रेटी आहे, प्रेटी हे काय आहे विशेषण आहे, म्हणजे विशेषणापूर्वी ए हे आर्टिकल यूज केले जाते। देन व्हॉट अ ग्रँड हॉटेल इट इज, हॉटेल आहे पण कसं आहे ग्रँड, त्यापूर्वी काय यूज करता येते अ ग्रँड हॉटेल। ए किंवा ॲन ही उपपदे खालील बाबतीत वापरली जात नाहीत अनेक वचने नामापूर्वी, फॉर एक्झाम्पल कॅट्स, पेन्स, बॉयज, गर्ल्स, अल्सेट्रा। ज्या नामाने दर्शवलेली वस्तू संख्येत मोजता येत नाही त्यापूर्वी ए किंवा ॲन हे आर्टिकल यूज केलं जात नाही, फॉर एक्झाम्पल राईस, स्वीट, ॲडवाईस, अल्सेट्रा। द्रवपदार्थ व घनपदार्थांच्या नावापूर्वी, फॉर एक्झाम्पल वॉटर, शुगर, मिल्क, अल्सेट्रा। देन वस्तुवाचक किंवा नामवाचक नाववाचक नामापूर्वी, फॉर एक्झाम्पल ग्लास, ऑनेस्टी, फिअर, गुड, बॅड, अल्सेट्रा। यावेळी आपणाला ए किंवा ॲन हे आर्टिकल यूज करता येत नाही, काय सांगितलेलं आहे अनेक वचनी नामापूर्वी। देन ज्या नामाने दर्शवलेली वस्तू संख्येत मोजता येत नाही तेव्हा द्रव पदार्थ घनपदार्थ। द महाभारत, द बायबल, द वेदाज, दीज आर द वर्ड्स, नाउन वर्ड्स बिफोर यूज द आर्टिकल। महाभारत, बायबल, वेदाज हे सगळे काय आहेत, इपिक आहेत, महाकाव्यात जी महाकाव्य असतात ते इंडिकेट करताना त्यापूर्वी द हे आर्टिकल यूज केलं जातं, मीन्स युनिव्हर्सल थिंग सांगण्यासाठी की सगळ्यांमध्ये ती एकच आहे या व्ह्यूनं दाखवण्यासाठी द हे आर्टिकल यूज केलं जातं। सामान्य अर्थाने एखाद्या वस्तूचा उल्लेख केलेला असेल तर द हे उपपद वापरू नये, फॉर एक्झाम्पल गोल्ड इज अ प्रिशियस मेटल, ब्रेड इज मेड फ्रॉम फ्लोअर, लीड इज अ व्हेरी हेवी मेटल। सामान्य अर्थाने एखाद्या वस्तूचा उल्लेख केलेला असेल तर द हे आर्टिकल वापरता येत नाही। सी, पण त्या वस्तूचा संदर्भ जर विशिष्ट प्रकार किंवा नमुना म्हणून दिलेला असेल तर द हे उपपद वापरावे, फॉर एक्झाम्पल द गोल्ड माइन इन इंडिया इज ऑफ अ पुअर क्वालिटी, देन दे वेअर ग्रेटफुल फॉर द ब्रेड वी गेव देम। सी द थर्ड एक्झाम्पल, द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ अ प्रिंट, म्हणजे स्पेसिफिकपणा सांगत असताना त्या ठिकाणी द हे आर्टिकल यूज केलं जातं, द गोल्ड माइंड इन इंडिया, दे वेअर ग्रेटफुल फॉर द ब्रेड अँड द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ अ प्रिंट, म्हणजे स्पेसिफिक सांगत असताना द हे आर्टिकल यूज केलं जातं। वस्तू, अगर, प्राणी यांच्या वर्गाचा किंवा गटाचा उल्लेख असेल तर द हे आर्टिकल वापरावे, फॉर एक्झाम्पल द काऊ इज युजफुल ॲनिमल, अनेक गट आहे, अनेक काऊ एकत्र आलेले आहेत आणि त्या गटाचं वर्णन केलेलं आहे, अनेक प्राण्यांचं वर्णन केलेलं असेल, वस्तूंचं वर्णन केलेलं असेल तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल यूज केलं जातं, द काऊ इज युजफुल ॲनिमल।
देन सी द सेकंड फॉर एग्जाम्पल, द डॉग इज एन ऑनेस्ट एनिमल. आणि या सगळ्याला द कधी अपवाद ठरू शकतो? माणूस किंवा स्त्री या दोन सामान्य नामापूर्वी द हे आर्टिकल वापरू नये. फॉर एक्झाम्पल, मॅन इज अ मॉर्टल आय. फॉर एक्झाम्पल, यूज द मेन, द वुमेन, म्हणून त्यापूर्वी आपण द हे आर्टिकल यूज करत